हेलो। हाँ सम्राट, मी आई बोलतीये। कसा आहेस रे बाळा तू? हाँ बर आणि तुझा अभ्यास कसा चाललाय? चाललाय। चांगला कर अभ्यास, पहिला नंबर यायला हवा। आणि ते बदाम पण खात जा जरा, हा ते लक्षात राहत म्हणजे। आणि दूध पण पी म्हणजे मग ऍसिडिटी व्हायची नाही। हा माहिती हो। मला दे मला दे। कशाला? म्हणजे तुम्ही पुण्यांदा तुमचं ते कबड्डीचं पुराण सुरू करणार? ती पोरग डिस्टर्ब होईल तिकडे, काय नको। नाही होत इकडे। हॅलो सम्राट, मी बोलतोय आबा। हा बोला बोला आबा बोला। कसा आहेस तू? मस्त मस्त। आणि आईनं काय सांगितलं ते लक्षात घे, रोज पिझ्झा दूध आणि खात जा बदाम। हा चांगला असतंय ते शरीरासाठी। आणि अभ्यास नाही केलास तरी चालेल, तिकडे गेट पडली तर ये इकडं, अरे मग बघू पुढचं पुढं काय ते। हा चाल चाल आगाशी। हे बघ, काय बी चालणार नाही मला। तू जर का मुद्दा म्हणून नापास झाला असता तर तंगडी म्हणून हातात देईन मी तुझ्या। नाही नको 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 नको। अगं आय नाही होणार मी पास। नापास नापास। हे बघ, तिचं काय बी ऐकू नकोस। दोन कमी वाचत जा पान, पण चुकलं नाही पाहिजे। या याम। हो हो आबा, नाही चुकते व्या माझा। हा इकडं हे बघ, मला अभ्यासात काय पण कसूर चालणार नाही, सांगू ठेवते मी तुला। नाही करणार नाही करणार। तू देखड काय देखड कशाला? अरे अभ्यास करून काय होणार आहे मग? कबड्डी खेळून काय होणार आहे? अरे म्हणजे पोरं गेली की तिकडं वर्ल्ड कपला। अरे हो, अरे थांबा ऐका। मग जाऊ देत की पोरांना? माझं पोरग नाही जायचं। काय नाही जायचं? एवढं बॉडी बीट कमावली त्याने, रागड कडी माझं नाही जाणार म्हणजे। हॅलो, अरे ओ ओ, अरे जीव घ्याल एकमेक। अरे ऐकून घ्या, अरे भांडू नका। अरे म्हणजे ती काय लिखापडी करणार आहे? कबड्डी खेळून त्याचं काय भलं होणार आहे वय? नाही होणार का? पोरांचे भले झाले नाहीत का? कोणाचे भले झाले आणि कोणाचं पण? हॅलो दादा। अरे छबुडी छबुडी कशी आहे तू? छबुडी नाही दादा, अरे मोठी झाले ना मी। शिवानी नाव आहे माझं, शिवानी। अरे असू दे असू दे, पण माझ्यासाठी अजून तू लहानच आहेस की। अरे भाऊ बरं झालं तू फोन काढून घेतलंस, नाहीतर त्यांच्या भांडणात फाटणारच होते माझे कान। त्यांचं जाऊ दे रे, त्यांना नाही दुसरा उद्योग। ते तर आहेच की। बरं मला सांग, तुझा अभ्यास कसा चालू आहे? हा मस्त मस्त, चांगलं चाललंय चांगलं चाललंय। हा माझा मित्र निरु देसाई पुण्याचा आहे पण चांगला आहे। आम्ही दोघं मिळून करतो एकत्र अभ्यास। मस्त मन लावून अभ्यास कर दादा, आणि जोर लावून व्यायाम पण कर, आणि पटकन परीक्षा दे, आणि मग तू आणि मी आपण दोघं मिळून मस्त मुंबई फिरू। हा मुंबई? आबांनी सांगितलं नाही भाई तुला? काय? अरे दिवाळीला मुंबईत येते मी मामाकडं। अरे कसं काय? कसं काय काय? अरे जर तू इथे आला असता हे दोघं तुझं डोकं भनादून सोडतील। मन म्हटलं आपणच यावं तिकडं काय? मस्त मस्त, बारी बारी, एक नंबरच काम झालं की। हा आणि तू या इकडे, माझे खूप मित्र झाले तिकडे। हा हा, त्या सगळ्यांची तुझी करून द्यायची ओळख। चालेल चालेल। हे बरं दादा, मी आता फोन ठेवते कारण मी जरा घाईते, मला जायचंय ट्युशनला, आणि ते पण या दोघांची भांडणं मिटवून। चाल चाल चाल। ए दादा, ए तुला ऑल द बेस्ट परीक्षेसाठी। काय रे काय करतोय? एका प्रश्नाचं उत्तर पाठ करतोय। उत्तर सोड, एक प्रश्न। क्वेश्चन पेपर? क्वेश्चन पेपर नाही रे, ते काही महत्वाचे प्रश्न मार्क केलेले आहेत, ते एका कागदावर उतरून घे। अच्छा, पण हेच प्रश्न महत्वाचे आहेत कशावरून? नाही 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 नाही, महत्वाचं काहीच नसतं या जगात, महत्व हे आपण मिळवून द्यायचं असतं। म्हणजे काय कळलं नाही मला। कसं आहे ना, या कॉलेजमध्ये काही लोक खूप सिरियसली अभ्यास करायला आले, मग आपण त्यांना सिरियसली घ्यायला नको म्हणून हे सगळं कळलं। गझल हा मूळ उर्दू भाषेतील साहित्य प्रकार आहे। गझल हा मूळ उर्दू भाषेतील साहित्य प्रकार आहे आणि एकाच वृत्तातील एकच यमक असतं। एकाच वृत्तातील एकच यमक। गझल हा मूळ उर्दू भाषेतील साहित्य प्रकार आहे आणि एकाच यमातील एकाच वृत्तातील एकच। काय यार, काहीच कसं लक्षात राहत नाहीये, कधीपासून एकच पान वाचते ते पण पाठ होत नाहीये। बाप्पा कस होणार आहे माझ? हॅलो बाबा। हा बोल बाळा, कशी आहेस? मी बरी आहे। काय झालं बाळा, तब्येत बरी नाही का तुझी? नाही तसं नाही, तब्येत बरी आहे बाबा। दोन दिवसांवर परीक्षा आली आमची, अभ्यास करते।
अगं मग एवढा उदास सूर का लागलाय तुझा? अभ्यासात काही अडलंय का? बाबा तुम्ही परीक्षेच्या आधी माझा अभ्यास घ्यायचात ना, पाठांतर घ्यायचात, ते आठवलं आणि मग. बर बर असं झालंय. बरं तुझ्या त्या मैत्रिणी सायली आणि परी कुठे आहे? हो आहेत ना सगळे, सगळेच जण आता अभ्यासात बिझी. बाबा तुम्हाला माहितीये ती परी आहे ना, परी तो सगळा अभ्यास कवितेच्या फॉर्म मध्ये लिहून घेते आणि तसंच पाठांतर करते. अरे वा. आणि सायली तर सगळंच लिहून घेते. भारी ना बाबा, मला पण त्यांच्यासारखं पाठांतर करायला जमलं असतं तर. पण तुम्ही नका काळजी करू, मी करेन पाठांतर माझ्या स्टाईलने, माझ्या बाप्पाला समोर ठेवू. नक्की ना बाळा? हो बाबा तुम्ही नका काळजी करू, मी खरंच करेन. बरं ठेवू आता? ठेवतेस. बरं हे बघ वेळेवर जेवत जा आणि फार जागू नकोस. हो बाबा हो, तुम्ही पण काळजी घ्या. ठेवते, बाय. बाय बेटा बाय. कुठे? अरे लायब्ररी मध्ये अभ्यास करायला. गुड. मग कसा चाललाय अभ्यास? अरे दादा चाललाय हळूहळू, माझी कॉलेज मधली पहिलीच एक्झाम आहे ना. हा पण अभ्यास तर आधी पण केला असशील ना? हो केलाय. अरे मी नाईट कॉलेजला होतो ना. हो नाईट कॉलेजला व्हायचा रे अभ्यास, पण आता घरी कुठे होतो अभ्यास? का रे? अरे आमच्या एरियामध्ये खूप आवाज असतो, लई टेन्शन आहे रे. चल मी तुला टेन्शन फ्री करतो. म्हणजे? माझ्याकडे एक पेपर आहे, त्या पेपरवरती एक्झाम मध्ये येणारे सगळे क्वेश्चन्स लिहिले. म्हणजे क्वेश्चन पेपर? नाही नाही क्वेश्चन पेपर नाही म्हणायचं, मॅजिक पेपर म्हणायचं. मॅजिक पेपर? हे मला पण दे ना मॅजिक पेपर, प्लीज प्लीज प्लीज. हो 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 हो, देणार देणार देणार, पण एका कंडिशनवर. कोणती? मी दिलेला पेपर मी म्हणेन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा. अरे दादा पोहोचवतो ना, पाहिजे तर अख्ख्या कॉलेजमध्ये वाटून टाकतो. जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं, कुणी जर ऐकलं ना तर जेलमध्ये बसून एक्झाम द्यावी लागेल. नाही 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 सॉरी सॉरी. हे घे हा पेपर, तुमच्या वर्गातला सायली बर्नकर पर्यंत पोहोचवायचा. जमेल? अरे जमेल काय भाई, पोहोचवतो ना 102%. डन. ये बात. ऑल द बेस्ट. आता ऑल द बेस्ट कशाला, पेपर दिला तर डायरेक्ट कॉंग्रॅच्युलेशन कर ना. येतो, देतो पेपर सायलीला. सायली बनकर, फार हौस आहे ना तुम्हाला अभ्यास करायची? आता हवा तेवढा अभ्यास करा, चुकीचा आणि व्हा ना पास. अरे हाय सायली. हाय. कुठे लायब्ररी चाललीस? हो अरे हॉस्टेलवर सतत कोणी ना कोणी येतं ना, मग टाइमपास होतो म्हणून म्हटलं की लायब्ररीतच अभ्यास करू. तुझा अभ्यास काय म्हणतोय? अभ्यास? मला अभ्यासाची गरज नाही. आणि माझा ऐकशील ना तर तुला पण अभ्यासाची गरज पडणार नाही. तुझ्याकडे काय पेपर वगैरे आहे का उद्याचा? पेपर नाही, मॅजिक पेपर. माझ्याकडे तुला देण्यासाठी असा एक मॅजिक पेपर आहे ज्यामध्ये उद्या जे काही पेपरात येणार आहे ते सगळं लिहिलंय. तू तेवढा जरी अभ्यास केलास ना तरी तुला 100 पैकी 100 मार्क्स मिळालेच म्हणून समज. नकोय मला. काय मार्क्स नकोय? नाही मार्क्स हवेत, पण ते असं झोल करून नकोय. म्हणजे झोल करून मार्क्स मिळवायला अजून तरी माझा स्वतःवरचा कॉन्फिडन्स हललेला नाहीये आणि तो कधी हलेल असं वाटतही नाही. सो अरे पण प्रॉब्लेम काय आहे? तुला माहिती आहे आपल्या सिनियरने पेपर दिलाय, तो पण फुकट. फुकट असू दे किंवा विकट, शेवटी शॉर्टकट तो शॉर्टकटच ना. आणि कसं आहे ना, मला असे शॉर्टकट घ्यायला नाही आवडत. सो थँक्यू. आपण बाहेरच कुठेतरी कट्टा टाकून ग्रुप स्टडी करायची का? ए हो आयडिया छान आहे, पण रात्री एकत्र कुठे भेटणार? लायब्ररी. ए हा. मग मी आणि धवल वेदविख्यात मॅडम कडून आजच्या रात्रीची परमिशन मागून बघतो. नाही मी तुम्हाला अशी कोणतीही परमिशन देऊ शकत नाही. आम्ही सिरियसली अभ्यासच करणार आहोत, पण उद्या जर का काही झालं तर रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे?